नमस्कार मित्रों, निसर्ग भ्रमंती या यूट्यूब चैनल वरती मी मुक्षिणोत्तर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। आजच्या व्हिडिओ चंद्रपूर जिल्ह्यातील काही निवडक पर्यटन स्थळाला आम्ही मित्र मंडळी भेट देणार आहे। तर आज आमच्या सोबत आमचे मित्र सुरेंद्र अडके येणार आहे, तसेच इतर भरमंडळी आहेत ते आपल्यासोबत येणार आहे व या पर्यटनाचा आस्वाद। तर मित्र, आज आमच्या पर्यटनातील प्रवासाची सुरुवात होत आहे आणि माझे मित्रमंडळी भरपूरशी मित्रमंडळी आज या प्रवासासाठी जुळलेली आहे। त्यात माझे प्रिय मित्र आशिष भगत आणि माझे मित्र सुद्धा आज जॉईन झालेले आहे। तर या प्रवासाचा आपण भरघोस असा आनंद लुटणार आहोत। चला तर मित्र, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, मी आज अमोलभाऊ शेंदोत्कर यांच्या नेतृत्वामध्ये भद्रावती आणि चंद्रपूर येथील काही निवडक प्रेक्षणीय स्थळांना भेट देत आहे। अमोलभाऊ शेंदोत्कर यांच्या समवेत आज भेट देणार आहोत। तुमचं सुद्धा आमच्या सोबत हार्दिक स्वागत आहे। तर मित्र, आता आपण युजासन या लेणीच्या पायथ्याशी आलेलो आहोत व या व्हिडिओच्या माध्यमातून या लेणीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मित्र, आज मी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या तालुक्यातील विजासन लेणी या बौद्ध पर्यटन स्थळाला भेट देणार असून संपूर्ण प्रवासातील वर्णन व या विजासन लेणी स्थळाबाबतचा इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। भद्रावती पासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर विजासन टेकडी असून येथे बौद्ध लेणी आहेत। मधले भव्य लेणी अंदाजे 64 फूट बोगद्यासारखे लांब असून या लेणीच्या दोन्ही बाजूने लेण्या आहेत। भद्रावती या शहराचा प्राचीन इतिहास असून येथे प्राचीन बौद्ध ऐतिहासिक वारसास्थळ आपल्याला बघायला मिळेल। भद्रावतीचे प्राचीन नाव भद्रक होते व या शब्दाचा अपभ्रंश होऊन भांडक असे झाल्याची आख्यायिका आहे। बौद्ध बांधवाचे श्रद्धास्थान असलेल्या भद्रावती तालुक्यातील विजासन येथील बौद्ध लेणी टेकडीचा परिसर 10 एकर इतका असून यामध्ये टेकडी 5 एकर जमिनीवर वसली आहे। टेकडीच्या कठीण खडकांना खोदून या लेणीला कोरण्यात आली असून लेणीच्या आत तथागत बुद्ध यांचे पूर्णाकृती शिल्प कोरलेले असल्याचे दिसेल। या लेणीचा संपूर्ण परिसर निसर्गरम्य असून या पर्यटन स्थळाला अजून विकसित करण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे। विदर्भात बरेच ठिकाणी बौद्ध ऐतिहासिक वारशाला विकसित करणे व त्याचे नव्याने संशोधन करणे गरजेचे असून विजासन लेणी या पर्यटन स्थळाला विकसित केले गेले तर या पर्यटन स्थळाला अनेक पर्यटकांना भेट देताना अधिक सुविधा निर्माण होईल व येथील सगळ पर्यटन स्थळाकडे अनेक पर्यटक आकर्षित होईल यात शंका नाही। तर मित्र, या पर्यटन स्थळाला भेट देण्याकरता सडक मार्ग व लोह मार्ग दोन्ही उपलब्ध असून नागपूर पासून सडक मार्गाने 130 किलोमीटर तर वर्धेपासून 107 किलोमीटर अंतर आहे। तर मित्र, या व्हिडिओतली संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया नक्की कळवा व या चॅनलवरील नवनवी इन्फॉर्मेटिव्ह व मनोरंजक माहिती जाणून घेण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।